अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आम्ही काठी चाबूक वापरू नका म्हणून सांगून सगळेजण दमून गेलेलो. मित्रांनो, 7 ते 10 वर्ष आपण बंदी भोगलेली आहे. बंदीच्या काळात आपण जे जे शब्द दिले, आपण देवाला नवस बोललो, आपण मीडिया असेल, पत्रकार असेल, अनेक अधिकारी असेल, यांना सगळ्यांना सांगितलंय की आम्ही बैलांना पोटच्या मुलासारखा जीव लावतो. आपण कोर्टात देखील सांगितलं. मग आपण सांगतो एक आणि करतो एक, हे का घडतंय? आज बैलाला काठीची गरज नाही, त्याला आवाज दिला तर तो बैल एक नंबर पळतोय आणि मारल्यानंतर तो एक नंबर पळतोय असं मला उदाहरण दाखवा की एखाद्या बैलाला चापकाचे 2 फटके टाकले तो 1 नंबर मध्ये झाला. असं होत नाही. ज्याच्या ज्या खेळाडू सारखं आहे, ज्या बैलामध्ये पळण्याची कॅपॅसिटी आहे, तो बैल 100% चांगला पळतो. कुपड्या मारून आपल्या शर्यतीला गालबोट लागल असं कोणी करू नका. काठी आणि चाबूक पूर्णपणे थांबवा, मी ही विनंती करतो. फायनलचे नियम सांगतो. फायनलला ज्या पद्धतीने गाड्याची नावं सांगितली त्याच पद्धतीने गाडे जुंपले जातील. कांड हे 60 फुटावर राहील. सकाळी जी 4 बैलं होती तीच 4 बैलं फायनलला ग्राह्य धरली जातील आणि जो इनाम आहे फायनलचा तो 5 दिवस समान वाटून दिला जाईल. फायनल ज्याची होईल त्याला सेपरेट दिली जाईल. फायनलची बैलं मंडळीनं सांगा काही वर्गीय मंडळी, तुमची मागची जबाबदारी संपलीपूर जास्ती आम्हाला माहित नाही का? धन्यवाद. मुगली मंडळी पाहिजे मग सरा, थोडा उशीर झालेला आहे. फायनल वाल्या मंडळी पहिलं वर गेल्याच्या नंतर गाठाने आपण काही काही त्याला मंडळी की सरा मंडळी पाठी माग मुगळी मंडळी सुधीर मयूर माग सरा जरा हे बोलकर मंडळी 7 फुटाच्या वरती या ठिकाणी वस्ता शेतपासा देता तुम्ही. समाधान खानावळीचे मालक संजीवा गोरडे काका साहेब टाकळकर सरपंच साहेब मंडळींचं स्वागत. हरिभाऊ 60 फुटाच्या गुन्ह्याच्या अलीकडच्या सगळ्याच मंडळींनी पाय वरती घ्या. वस्तो दादा तुमच्या एक मिनिट गाडा बरोबर मधोमध ठेवा मंडळी, याची कृपया नोंद घ्या. माऊली 4 बैल संघ सुटली पाहिजे. 60 फुटाच्या जी मंडळींनी पाय सोडले सर्वांना पाय वर घ्या लावा, मांडे घाला, त्याच्याशिवाय गाडा पुकारू नका. पाय घ्यावं. अरे बावड्या तू काय नवीन आहे का? पायी कोण बघतोय पुढं? तू लोकांना बघतोय सोड बाबा. तुम्ही घ्या पायीवर. या ठिकाणी अभिनय शेठ सँडबोर अप्लाय शेठ या ठिकाणी स्वागत पुकारा. हॅलो पोरांचं काय गुतलंय का? मग अशी रामभाऊने सांगितलं 8 नवीची पोरं जर आतमध्ये येतात काय नक्की करायचं? सरा मुकळी मंडळी सरा पाठी बघा पुढली जरा. संतोष आतून व्हायची लावा, आतून व्हायची टाका. राहुल मागत आप माग कोणाच्या पाठीमागे सर मंडळी
अभिनंदन बाळाभाऊ सर मुकळी मंडळी माझी मगाशी अभिनंदन तिने गड्यांमध्ये सारखे बारे आले अभिनंदन त्याला काही नाही झाला मंडळी सर मुकळी मंडळी जरा पाठीमाग सुनील कानगुडे ताबडतोब मयूरदादा मोहिते यांचं पिकअप येणं त्या ठिकाणी जायचंय सुनील कानगुडे काकासाहेब आज बहुसंख्येने उपस्थित आहेत बरं का सगळ्या प्रेक्षकांचं परत एकदा स्वागत काका स्वागत आणि साहेबराव श्रीराम आणि वापगावकर मंडळी सगळ्यांचं परत स्वागत सुरू होईल